बातमीपत्राच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातून राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू असताना काही आमदारांना मंत्रीपद मिळवून देण्याचं आमिष दाखवून गंडवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एका तोतयाने भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नावाचा वापर करून महाराष्ट्रासह देशातील सहा भाजपा आमदारांना आपल्या जाळ्यात ओढलं। मंत्रिमंडळ विस्तारात चांगलं खातं मिळवून देण्याचं आमिष दाखवत या फामट्याने नेत्यांची फसवणूक केली। चक्क नेत्यांनाच गंडा घालणाऱ्या नीरज राठोड या नावाच्या भामक्याला नागपूर पोलिसांनी गुजरातच्या मोरबीमधून बेड्या ठोकलेल्या आहेत। मध्य नागपूरचे भाजपा आमदार विकास कुंभारे यांच्या सतर्कतेमुळे हा भामटा पकडला गेला आणि या भामट्यानं नागपूर शहर आणि ग्रामीणच्या आमदारांसह मराठवाड्यातील दोन आमदारांशी संपर्क साधला होता। केवळ महाराष्ट्रातच नाही तर गोवा आणि नागालँड येथील आमदारांना देखील भामट्या नीरजनं आपल्या जाळ्यात ओढलं। तर आपण पाहतोय मंत्रिपदाच्या नावे गंडा घालण्यात आलेला आहे। एकीकडे राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे काही आमदारांना मंत्रीपद मिळवून देण्याचं आमिष दाखवून गंडवण्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, मंत्रिपदाच्या नावे गंडवण्यात आलेला आहे, नेमका काय प्रकार? या संपूर्ण प्रकरणाची तक्रार ज्यांनी केली आहे ते आमदार विकास कुंभारे आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडनंच अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमदार साहेब, सर्वसामान्यांना गंडा घातला जातो, सर्वसामान्य फसतात हे आम्ही ऐकून होतो, यापूर्वी बघितलेलं होतं, परंतु आमदारांना सुद्धा कुणीतरी गंडा घालू शकतो हे मात्र पहिल्यांदाच बघायला मिळतं आहे। हा व्यक्ती नीरज राठोड तुम्हाला कधी भेटला, कसा भेटला, त्यांनी काय सांगितलं की फोनवरनंच हा सगळा संवाद सुरू होता? नाही, मागच्या 7 तारखेला रविवारला मला सकाळी 10:30 दरम्यान फोन आला आणि बोले, त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मैं जेपी नड्डा जी का पीए बोल रहा हूँ, आपसे जेपी नड्डा जी बात करने वाला है दुपार को 1:30 बजे, आप तयार रहे। ठीक आहे सर। आता तेव्हा मला वाटलं की बाबा पार्टीतले आम्हाला दिल्ली मुंबईवरून फोन येत असतात, हां, त्यामुळे असले काही फोन असेल, पार्टीबद्दल विचारणं झालं असेल। आणि म्हटलं आता कर्नाटकात रिझल्ट लागणार आहे, तेव्हा रिझल्ट लागणार, त्याबद्दल काही बोलायचं असेल म्हणून मी हे केला। नंतर दुपारी 2 वाजता त्यांचा फोन आला आणि बोले, 1 मिनिट साहेबसे बात कीजिए। बोला ठीक आहे। बोले कैसे हो विकास जी? बोला सर ठीक हूँ। बोले पार्टी की कौन सी जवाबदारी आपको पर है? बोला सर कोई जवाबदारी तो नहीं है, लेकिन एक विधायक करके मुझे जो भी काम बताते हैं मैं सब करने का प्रयास करता हूँ। तो बोले आपका काम बहुत अच्छा है, आपको बड़ा पद देने जा रहे हैं, बोले उसकी पूरी बातें ये सब हमारे पीए साहब बता देंगे। बोला बहुत बहुत धन्यवाद साहब। फोन कट केला। नंतर त्यांचा 5 वाजता फोन आला पुन्हा। बोले विकास जी आपको बधाई, आप मंत्रीपद होने बनने जा रहे, बोले हमारे जैसे गरीब आदमी को भूलना मत। बोले बोला ठीक आहे सर, बहुत बहुत धन्यवाद। आता एवढं झालं, मग त्यांचे कंटिन्यू फोन सुरू झाले। नंतर माझ्या लक्षात आलं की म्हटलं एक जेपी नड्डा साहेब असं दिल्लीवरून कधी फोन करत नाही, कारण मी आता 27-28 वर्ष झाले पार्टीत काम करतो आहे, 2 वेळा नगरसेवक, 3 वेळा आमदार झालो आहे। म्हटलं असं कधी फोन येत नाही, काही नाही, हे कसं काय? नंतर मी सोमवारला मुंबईला आलो, त्यांचे पुन्हा फोन सुरू झाले। मग आता सोमवारी पैशाची मागणी साधारण कधी सुरू? पैशाची मागणी त्यांनी मग मंगळवारी त्यांचा फोन आला। बोले अभी कल परसू यहाँ पे कर्नाटक का रिझल्ट आने वाला है और वहां पे अपनी सरकार आने के चांसेस बहुत कम मिलते हैं, तो वहां पे कुछ पैसे की जरूरत पड़ेगी, तो वैसा मैं बताता हूँ। बोला ठीक है बताइए। नंतर माझ्या मनात तर नक्की झालं का हे काहीतरी फ्रॉड आहे। नंतर मी मंगळवारला इथे आलो, सोमवारला आलो, मंगळवारला सन्माननीय फडणवीस साहेबांना भेटायला गेलो समृद्धीवर, पण तिथे सह्याद्रीवर, पण तिथे खूप गर्दी होती, त्यामुळे आणि त्यांना बाहेर पण जायचं होतं, त्यामुळे त्यांना तिथे काही बोलणं झालं नाही। नंतर मग मी बुधवारला दुपारी इथे गेलो, आपला नागपूरला गेलो आणि गुरुवारी सकाळी सन्माननीय कमिशनर साहेब यांना फोन केला की साहेब मला तुमच्याशी काम आहे, मी भेटायला येतो, ते या म्हणे। तुम्ही जेपी नड्डा यांचा आवाज किंवा त्यांच्याशी पूर्वी बोलणं झालं असेल, जी व्यक्ती होती त्या व्यक्तीचा आवाज ऐकून तुम्हाला लक्षात येत होतं का की खरंच जेपी नड्डा बोलतात का नाही? त्यांनी ज्या पद्धतीनं बोलले त्या पद्धतीने मला वाटलं की बाबा हे जेपी नड्डा साहेब आहेत, मला जेपी नड्डा सारखेच वाटले। मी नंतर यांना सांगितलं सीपी साहेबांना, सीपी साहेब म्हणे त्यांना फोन कर, मी त्यांना फोन केला, तर बोले मी अभी 10 मिनिट बिझी हू बाद में फोन करता हूँ। मग त्यांचा काही फोन आला नाही, तर म्हणे त्यांनी पैशाची मागणी केली तेव्हा तू मला सांग, तोपर्यंत तू आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहा म्हणे। ठीक आहे साहेब। नंतर मग पुन्हा रात्री त्यांचा फोन आला,
बोले विकास जी बोले वो हमने गुजरात में बड़ौदा में कुछ कार्यक्रम रखा है बोले संघ पारिवारिक उसमें आपको कुछ लोगों के खाने की व्यवस्था करना पड़ेगी। बोला साहब खाने की व्यवस्था मैं तो नागपुर में हूँ और मैं बड़ौदा में कहाँ पे व्यवस्था करूँगा तो कितना पैसा भेजना है उतना सब बताइए। तो बोले मैं आपको साहब से बात करवाता हूँ। बोला ठीक है मैंने पुनः साहब जी बोलना करूँ दिला। मग साहब ने विकास जी ये हमारे पीए साहब ने यह कार्यक्रम अरेंज किया है तो उसका खाने का बंदोबस्त कर देना। बोला सर वो खाने का वो छोड़ो मुझे पैसे कितने भेजना है वो बताइए। तो बोले वो हमारे पीए साहब बता देंगे। मग मला 100% वाटलं की हे सगळं हे खोटं आहे। मग मी कंप्लेंटर केली होती। मग कमिश्नर साहेबांना सांगितलं की त्यांनी पैशाची मागणी केली आहे आणि मग असं करत पैशाची काही अमाऊंट सांगितली होती। हां त्यांनी मला दुसऱ्याशी फोन केला बोले 1,67,000 का बिल होता है वो आप भिजवा दीजिए। बोला सर मैं आज बाहर गाव हूँ मैं कल भेजता हूँ सुबह। म्हणजे आपण बघतो आहोत की आमदार महोदयांना सुद्धा अशा पद्धतीनं गंडा घालण्यात आला आणि त्यासाठी आवाजाची मिमिक्री सुद्धा या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। बर प्रणाली धन्यवाद या संपूर्ण संवाद साधण्यासाठी। पुढची बातमी